आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जे अन्यायकारक तीन काळे कायदे पास केले आहेत त्यासंदर्भात आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे वाडा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते आणि या बंदला वाडा शहरातील नागरिकांनी दुकाने बंद करून मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला दिसत होता। या प्रसंगी महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संगीता दोडे, पालघर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष मधुका चौधरी, पालघर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रामदास जाधव, पालघर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सचिन सिंगळा, पालघर जिल्हा महिला काँग्रेसचे कार्याध्यक्ष सरयू अवसरकर, पालघर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, काँग्रेस नेते इरफान सुसे, सेवादल पालघर जिल्हाध्यक्ष लोकेश पाटील, पालघर जिल्हा सरचिटणीस स्वप्नील ठाकरे, ज्येष्ठ नेते अंदनान धांगे, वाडा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, वाडा शहर अध्यक्ष सुशील पातकर, नगरसेविका भारती सपाटे, नगरसेविका विशाखा पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनंता वनगा, मुकेश चौधरी, वाडा शहर उपाध्यक्ष गिरीश पाटील, इटक वाडा तालुका अध्यक्ष शांताराम पाटील, किसान काँग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष जयवंत पाटील, वाडा तालुका आदिवासी काँग्रेस सेलचे अध्यक्ष बाळा लहांगे, पालघर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस यश सिंगळा, वाडा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश बाराटे, पशु काबाडे, विक्रमगड आदिवासी काँग्रेस सेलचे तालुका अध्यक्ष विनोद निंबला, देवाशिष वळटे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यावेळी वाडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वाडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। भारतीय जनता पक्षाच्या लढलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृती कायद्याविरोधात देशातील शेतकरी व कामगार दिल्लीच्या सीमावर मागील 100 दिवसापासून बसलेले आहे। कामगार कायद्यातील बदल कामगार देशजोडीला लागला आहे। त्याच्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला सर्व कार्यकर्ते बसलेले आहेत। जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत असाच पुढे लढा चालू ठेवू असे आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आदरणीय सोनिया गांधी, महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले साहेब आणि जिल्ह्याचे अध्यक्ष दिवाकर दादा पाटील साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झालो आहे। यापुढेही असेच कार्यक्रम जर काही विधेयक मागे घेतले नाही तर असेच तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल।